हाय फ्रेंड्स, दिस इज मिस्टर एनडी पाटिल, योर लैंग्वेज ट्रेनर एंड कोच। मित्रांनो, आज आपण अजून एक नवीन मुद्दा शिकणार आहोत, ज्याचे नाव आहे टू बी। हो, आतापर्यंत आपण अगोदर टू बी चे फॉर्म्स पाहिले, म्हणजे टू बी चे रूप पाहिले, पण आता आपण स्पेशल टू बी चा उपयोग, टी ओ टू बी ई बी, या टू बी चा उपयोग वाक्यांमध्ये कसा केला जातो ते पाहूया। टू बी चा अर्थ होतो बाकी असणे, म्हणजे एखादी क्रिया करण्याची, म्हणजे करावयाची आहे, करावयाची राहिलेली आहे, करावयाची बाकी आहे, ती दर्शवण्यासाठी आपण टू बी चा उपयोग करत असतो। मग आपण याचे दोन भागात डिवायडेशन केलंय, एक प्रेझेंट आणि एक पास्ट। मग आता अगोदर सुरुवातीला आपण प्रेझेंट टेन्स मध्ये याचा वापर कसा केला जातो सर्वात आधी सांगतो। ही वाक्य फक्त पॅसिव व्हॉइसची असतात, यात सब्जेक्ट राहत नाही। फॉर्म्युला लिहून घ्या, ऑब्जेक्ट प्लस एमीज आर प्लस इंटू ब्रॅकेट नॉट प्लस टू बी प्लस व्ही थ्री। सेंटेन्स पाहूया, पैसे द्यायचे आहेत, कोण देणार आहे, आहे कोणी, नाहीये, म्हणजे वाक्य काय झालं, पॅसिव व्हॉइस, बरोबर। मग आता पैसे देण्याची क्रिया झाली का, नाही, म्हणजे बाकी आहे, म्हणजे जे टू बीचं सेंटेन्स आहे। मग आता काय द्यायचे आहे, पैसे, मग ऑब्जेक्ट आपल्याला सापडला, मग सुरुवातीला ऑब्जेक्ट घेऊया, मनी इज, पैसे एक असो किंवा अनेक असो, म्हणजे एक रुपये असले तरी इजच लागणार आहे आणि एक लाख रुपये असले तरी त्याला इजच लागणार आहे, आर येणार नाही, एम तर येतच नाही, एम हा फक्त आयलाच वापरला जातो। मग मनी इज टू बी गिवन, मग पैसे द्यायचे नाही आहेत, मनी इज नॉट टू बी गिवन। जसं बदला घ्यायचा आहे, काय घ्यायचं आहे, बदला, मग रिवेंज इज टू बी टेकन। बिल भरायचं आहे, काय भरायचं आहे, बिल, मग बिल इज टू बी पेड। कार विकायची आहे, काय विकायची आहे, कार विकली का, नाही, म्हणजे कार इज टू बी सोल्ड। विद्यार्थ्यांना समजवायचं आहे, समजवलं कोणी, नाही, कोणी समजवणार आहे, नाही, म्हणजे काय झालं, पॅसिव व्हॉइस, आणि आलं टू बी, कारण क्रिया पण बाकी आहे। मग स्टुडंट्स आर टू बी एक्सप्लेन्ड। अशा प्रकारे आपण प्रेझेंट मध्ये टू बी चा वापर कसा करायचा हे पाहिलं, काही सेंटेन्सेस घ्यायची, ते बनवायची, मी सांगितले तेही लिहून घ्या, आणि जे तुम्हाला नवीन सुचतील तेही तुम्ही तयार करा, म्हणजे जेणेकरून तुमची जास्त प्रॅक्टिस होईल। आता आपण पाहूया याचा पास्ट। फॉर्म्युला लिहून घेऊ, ऑब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस इंटू ब्रॅकेट नॉट प्लस टू बी प्लस व्ही थ्री। सेंटेन्सेस पाहूया, पाणी प्यायचं होतं, कोण पिणार होता, आहे कोणी, नाही, पण काय प्यायचं होतं, पाणी, मग वॉटर वॉज टू बी ड्रंक। पैसे घ्यायचे होते, घेतले का, नाही, काय, पैसे, मग मनी वॉज टू बी टेकन। निगेटिव्ह पण बोलतो आपण, पैसे घ्यायचे नव्हते, म्हणजे मनी वॉज नॉट टू बी टेकन। पुस्तक द्यायचं होतं, कोण होतं देणार, नाही, पण काय द्यायचं होतं, पुस्तक दिलं का, नाही, म्हणजे टू बीच आहे। मग बुक वॉज टू बी गिवन। कार चालवायची होती, चालवली का, नाही, म्हणजे क्रिया बाकी आहे। कोणी आहे का चालवणारा, नाहीये, म्हणजे पॅसिव पण आहे, म्हणजे पॅसिवचं पण वाक्य आहे आणि क्रिया पण बाकी आहे, म्हणजे ते वाक्य झालं आपलं टू बीच। मग काय चालवायची आहे, कार, मग कार वॉज टू बी ड्रिव्हन। निगेटिव्ह पण बोलतो, कार चालवायची नव्हती, कार वॉज नॉट टू बी ड्रिव्हन। अशा प्रकारे प्रेझेंट आणि पास्ट मध्ये आपण टू बी चा उपयोग करून सेंटेन्सेस बनवत असतो, बोलताना याचा उपयोग भरपूर प्रमाणात केला जात असतो। म्हणून याचे सेंटेन्सेस बनवा, काही प्रॉब्लेम आला मला चॅट बॉक्स मध्ये विचारा आणि प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा। थँक्यू।